शहरातील नियमित वर्दळीचा चौक म्हणून तसेच अतिसंवेदनशील असलेल्या कळम चौक येथे 3 जणांनी दुचाकीवरून येऊन एका युवकावर गोळ्या झाडल्या. या शादाब खान रफिक खान वय 22 वर्ष असे मृतकाचे नाव असून तो तायडेनगर यवतमाळ येथे राहत होता. तस्करीतील पैशाच्या वादातून युवकाची गोळ्या घालून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना 6 फेब्रुवारी मंगळवारी रात्री 10:30 घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शादाब खान रफिक खान राहणार तायडेनगर यवतमाळ असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर अंबिकानगर पाटीपुरा येथील 3 जणांनी गोळीबार केला. यात एक गोळी थेट छातीत लागल्याने शादाबचा मृत्यू झाला. शादाब नेहमीप्रमाणे कळम चौक येथील कॅन्टीनवर चहा पिण्याकरता आला असताना संशयित आरोपी मनीष शेंद्रे राहणार अंबिकानगर हा त्याच्या 2 मित्रांसह आला. शादाबसोबत त्याच्या रेतीच्या पैशावरून वाद झाला. यात आरोपींनी गोळीबार केला. त्यानंतर लगेच घटनास्थळावरून पसार होण्यात आरोपी यशस्वी झाला. मात्र त्याच्याबरोबर असलेल्या दोघांना नागरिकांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी आणलेली दुचाकीही संतप्त जमावाने पेटवून दिली. तसेच नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी शादाबला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कळम चौक येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळावरील पोलिसांचा ताफा अतिदक्षता पोलीस बल CRP चे जवान तैनात करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तणाव वाढत असल्याने खुद पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस संशयित आरोपीच्या घराची झडती घेऊन त्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ प्रतिनिधी विवेक वानखेडेची रिपोर्ट.